कसं राग आला, कस काय गेले निघून, मला काही समजना बाई. अनपणे पण गोड लागा नाही मला. दोन घास सुद्धा कशा खाली जायना, एवढे दोन तीन गाव हिंडून आले, सगळं पाया खाली घातलं तरी नाही भेटले. नाही नाही ताना तानामध्ये कुठे जाऊन जीव त्याने दिला एखादी येरी विरीत. काय करू काय मला काही समजना बाई. मला तर नुसतं भ्यावाट राहिलं तर हो राहिली नुसती. काय ग कविता बसली? काय नाही बाई बसले. 4 दिवसापासून मा नवरा गेला, कुठं गेला काय माहिती. का नवरा गेला? हा ना. कुठे गेला काय माहिती. आके दोन तीन गाव पाया खाली घातले, याला विचार त्याला विचार, सगळीकडे फोन फिरवले तरी कुठंच तपास लागाना. दोन तीन दिवसापासून जेवण बिघड लागाना, काहीच नाही. नुसती माहिती थरथर हो राहिली बाई. काय केलं काय नाही या बाबांनी. भांडणं बिंड झाले होते का? भांडणं काय नाही बाई. मी एवढंच बोलले, मी म्हणलं कामधंदे नीट करी जा म्हणलं. 20,000 रुपये घेतले होते बाबा भावाकडून, त्याच्यावरून थोडं बोलले, जास्त काहीच नाही ना. आणि इडून माग काय, मी काही बोलले नाही का? इथून माग बिगन बोलायचे तरी कधी असे घर सोडून गेले नाही ते. जास्त झालं का भांडण? काही जास्त काहीच बोलले नाही मी. मी फक्त म्हणलं तेवढे पैसे आहे ना म्हणलं, बाबा भावाकडून घेतले ना तेव्हा 2-3 दिवसात देऊन टाक म्हणलं त्याचे वापस. असं तसं बोलले, बाकी दुसरं काहीच नाही ना. याच्यावर काहीच बोलले नाही ना. मग काही लय मोठी गोष्ट आहे का घर सोडून जायसारखी? बाई मला वाटलं मग दोघांचे भांडणं झाले तर नवरा बायकोच घर सोडून जाते माहेरी 4 दिवस. पण येतो तर उलट झालं ग, तर नवराच घर सोडून गेलाय. चल उठ आपण पोलीस कंप्लेंट करू. पोलीस कंप्लेंट करून आले मी. पोलीस कंप्लेंट करून आली? हा. किती दिवस झाले त्या नवरा हरून? 4 दिवस झाले. मग 4 दिवस झाले तसं काय शेजारी पाजाऱ्याला माहिती नाही तो नवरा गेला म्हणून निघून? मी कोणाला सांगितलं नाही. आजूबाजूला पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. फोटो बिटो दिला का नाही? दिला ना. आधार कार्डावरचा फोटो दिला ना. आधार कार्डावरचा? मग लग्नात काय फोटो नव्हते काढले का? लग्नात फोटो काढले होते पण मग त्या फोटो आले आणि फोटो आणूनच दिले नाही आमच्या अजून. हे बाबू आता त्या आधार कार्डवरच्या फोटोवरून का तपास लागायचा त्या नवऱ्याचा? मग तेवढे एकच होता घरामध्ये फोटो. बाई माझं तर डोकंच चाललं ना आता, काय करू काय नाही. अगं काय आता नको टेन्शन घेऊ. मी घरी जाते त्यांना सांगते, त्यांच्या ओळखीचा आहे हवालदार आहे तो बरोबर तपास लावीन. मग ओळखीचा चांगला हवालदार आहे त्यांना विचारून आहे ना तपास करायला लावी ते. बरोबर विचार मग तेवढं. हा हा बरं येऊ का मग? हा ये बाई. मग आता काय करते? काळजी घ्या. हा हा टेन्शन नको घेऊ जास्त. नाही नाही बाई काय करू. हा त्याने सुद्धा दगदग दगदग वाढ राहिली बाई. जर त्याच्या आई बापाला माहीत झालं येतीन ते माझ्या झेंजा सुटून बाजूला करतीन. म्हणजे त्यामुळेच झालं सगळं. आर्य रडू नको बाळा तुला सांगत पाण्याला. आज रडू नको बाळा तुला सांगत पाण्याला. पाणी भरता देव पळून गेला, देव पळून गेला. पहिलं ते एक फुटू देईल माख तो फुटू आला सारखाच माणूस दिसतो. पाहतो त्याला विचारू. ए बरे आहे कुठला आहे तू? हा कुठला आहे? मी सायखेड्याच आहे. सायखेडच आहे? हो. काय नाव येतो? माझ गंगाराम जाधव. तुम्ही का? हो. गाव असला उठ. मला का जरा लागलाय? उठ ए उठ. आपण साहेब मी काय केलंय तवा? अरे तुही बायको कधी रडू राहिली? माझी बायको रडू राहिली? मग काय बर? किती दिवस घरात नाही तू? 4 दिवस झाले मी घरी नाही. मग चाल. हो पण साहेब मला का नाही येत तुम्ही? चाल तुला घरी नेऊन घालतो. थांबा मला नाही घरी यायचं. असं नाही चालणार बघ का तिनं मा का कंप्लेंट दिली ती. चल कंप्लेंट दिली माझी. चल साहेब. चे आय तुला मी 4-5 दिवस आपण पाहू राहिलो तू अपत्याने. काय झालं तरी? काय नाही जरा किरकोळ झालं होत. काय काय शेवटी घर घरात कर्ज बाजार असतच माणूस.
ai văzut până iau de tension gheto ca iau de ningun sal la legi tu baier cu de. Apoi asta cam dan dan ai ca. Tu la șoata șoata, mala gadi la pietul la paise nai mai tic. Asta mi cai coru mang saib pe la. O cai coru mai zic șoat lan tu la, gawas lan abar da la. Mai zic mai șanu adli ata. Tu mi ce șanu adli ca? Mi sangla apla joplo tot șoata mai de. चांगला मला घेऊन आला छान वाटले मला झोपतो घरी आपला परपंच पाव भाऊ पण लोकांचं कर्ज कसं द्यायचं काम धंदा नाही म्हटल्यावर साहेब ऐका तुम्ही मला जाऊ द्या राव काय जिरो द्या तिची पर राव ऐला असं काय झालं रे तुमचं काय झालं म्हणून काय राव तुझ्या म्हणजे मी मेहुण्याकडून 20,000 रुपये घेतलेत सारखंच ती मला टोमनं मारती आता सांगा साहेब जर काम धंदा नसेल तर मी कुठनं पैसे देणार बरं किती दिवसाचं बोली तू गेलो ते आता सांगितलेलं महिन्याभरात पैसा देतो महिन्यात मग तुझ्या गेले नाही भाऊ नाही गेले पैसे मग तिचं बरोबर आहे ना तिला तिचा भाऊ बोलतच असल ना आपण साहेब तिला पण काढायला पाहिजे ना मला काम धंदा असता तर पैसे लगेच दिलं असतं का नाही मागच्या वेळेला 1,00,000 रुपये घेतलं होतं ते मी 2 महिन्याच्या मुदतीत घेतलं तर त्याला 1.5 महिन्यात पैसे परत दिले हे बाई याच्यात आम्हाला बोलता येत नाही भाऊ तुमचे यावं तुम्ही पा मग एक काम करा साहेब तुम्ही मला खरं सोडा नाही मला तुला काय नेऊन घालतो पहिले जिरो द्या ना तिची राव नाही नाही ते काय हो चल साहेब ऐकाव साहेब मला खरंच घराचा वैताग आलाय मला नको घर ए घर नको चल नाही खरं काय परपंच मी नाही बर काय गंगाराम तुमचं म्हणणं सगळं खरं आहे पण मला पटतच नाही आता घरी जायला तसं नाही तुला एकदा नेऊन घातलं ना मला बरं वाटेल मा साहेब म्हणतील माय वदले पिण्याना कुणी कतरी शोधलं खरं म्हणजे तुमचं चांगलं वजन वाढण्यासाठी तुम्ही मला धरून न्यायला लागले अय वजन म्हणजे तसं नाही धरून म्हणजे तू जर हरवला तो कुठं जेव दिला तुही बाय कुरडं ती करायल आता ती रडती मग तिला कळायला पाहिजे कशाला टोमणं द्यायचं होतं तिनं तरी मला ते टोमणं म्हणजे तू लगेच पैसे देऊन टाक ना मग तिला म्हणा जर काही झालं आता नेऊन घालतो तुला मी आणि ती जर काही बोलली तिला म्हणा मी एखाद्या पैकी गहाण राहतो पण तू तुझ्या भावाचे पैसे देतो अलग दे चालतंय साहेब तुमचा ऐकतो एवढ्या वेळ हा एवढं टायमाला ऐक बाई आता कधी येते काही नु बाई कुठे गेले काय माझं आता पारवून आणि जीव चालला जाते काय मी वर मग येते काय मामाड्याला वारा घालायला ओ ताई आले का तुम्ही आणला आणले का बस बाई बाई ओ कुठे गेले होते तुम्ही गेलो होतं तिकडे कुठं मी 4 दिवसापासून किती वाट पाहत होते तुमची आता काय चालू रडती 4 दिवसापासून तुम्ही गेले सोडून सारा 2-3 गाव हिंडून आले मी इकडे तिकडे पाहून आले तरी सापडले नाही मग एवढं टोमणं मारायचं का नवऱ्याला टोमणं मारायचं का म्हणजे मी काय टोमणं मारले नव्हते मी फक्त 2 शब्द बोलले ते किती काय झालं तर नवरा बायकोचं भांडण होतच राहतं ना अंड्याला अंडा लागतच राहतो ना काय खरंय बोलताय तुम्ही पण साहेब तुम्ही पण तिचीच बाजू घ्यायला लागले लेकरू आहे ते लेकरू आहे का म्हणून नवऱ्याला असं टूचून बोलायचं अरे पण तुला काय राग आला एवढा आता मलाच काम धंदा नाही तर मी कुठनं पैसे द्यायचं ए तसं नाही पैसे देता येतील पण तू एवढा कसा बाई माणूस तू पुढे पळाली म्हणजे तू माणूस आहे का हट बाई माणसानं पळायला पाहिजे तू काम नाही ती हट हे यायचं येड धर टाकू कुठं आहे एक दुबट नका दादा नका असं काही करू नका मारू विरू नका नाही तर परत जाईन निघून दे महिनाभर तू एक काम कर आता आणून सोडलाय तू तिड आणि आता जर गेला तर टपकेन माकई माघर माहिती सायकेड येते सायकेड कुठं आहे तुमचं घर खाल्ल्या आली हा तिड माय बांगल्या ये मग जर गेला तरी ये तशी येऊ नको बघा माया घरात कोणी ताकद नाही होती नाव काय ग कविता कविता ऐक तो भावाकून किती पैसे गेले ना 20,000 रुपये 20 मग त्या 20,000 वरून तुम्ही भांडू राहिले का 20,000 वरून भांडू राहिले म्हणजे मी भांडले नाही मी फक्त द्यायला म्हणलं या हप्त्यामध्ये देऊन टाका म्हणलं पैसे दिल आता त्याला कामधंदा नाही त्यानं मला सांगितलं सगळं कामधंदा झालं का तो भावाचे पैसे मिटून टाकेल तो
किती काय झालं तर मग असं बायकोला सोडून जात राहते का मी एकटीच होते घरी माहितीये का अरे पळतो काय नसत मग खाता पिता साहेब सारखंच बोलायचं का मला सांगा बरं तू कायला बोलत राहते मी जास्त बोलत नाही काही त्याला फक्त एवढंच म्हणलं मी म्हणलं द्यावं म्हटलं तेवढं पैसे बाबा मला लय बोल राहिलं म्हणलं बरं किती दिवसात पैसे देशील तू काम करून आता साहेब मला काम लागलं की मी तिला महिना दीड महिन्यात पैसे देऊन टाकतो जाऊ दे आता एवढे दिवस गेले थोड्यासाठी काय हा तो भावाला समजून सांग दाजी पैसे देणार आहे सांगते आणून घातलं आता मी जाऊ आता जाऊ नका बरं का कुठं तुम्ही निघून एकटी बाई मळ्यामध्ये तुमची खोली काय आहे ती ब्यावातच असेल ती मी तुम्हाला सांगते माणसं काय जसं पाणी पाणी व्हायचं रात्रीचे रातकिडे गागात या एकटंच राहायचं पावत हे चांगलं नाही बरं का गंगाराम वरून यायचे आई बापाला माहित झालं असत मला कच्चं कापून खाल्लं असतं देईनी हो का मग त्याला सुद्धा माहिती नव्हतं मी आजूबाजूला सुद्धा खबर सांगितली नाही गायब झाले म्हणून एकटी जिकडे वारेवाणी येऊन राहिले बरं झालं ताई तुम्ही मला सांगितलं आमच्याकडे लिहून दिलं म्हणून गावसलं बरं बरं झालं तुम्ही आणून सोडलं मी तर म्हणते देवाची कृपा करून तुमचं लवकर प्रमोशन व्हावा आंघोळ करेल तो चार दिवस तिथं जंगलात एकटाच होतो जंगलात होत कोणच्या जंगलात त्या तिकडं बाबलीत झोपेल होत हा का हा मी तिडून शोधलं तुम्ही ते फोटो दिलता ना म्हणून पाहिलं ते आधार कार्डावर लहानपणीचा फोटो होता मग त्याच्यावरून कस काय ओळखलं साहेब तुम्ही तस नाही मग त्याचा चेहरा तसा दिसाय लागला म्हणून ओळखलं मग तुमच्या कानून घातला हा 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 ए गंगाराम बोला साहेब असं बाई माणसं पळत नको जाऊ कुडाय बी बरं का आता परपंच कधी व्यवस्थित जाऊ का आता हो साहेब एक काम करा त्याला तंगडीला बांधून ठेवा आणि उद्या पोलीस स्टेशनला या कायला या तो सांगायचं पोलिसांना आमच्या साहेबांना का माझा नवरा यांना गौसून आणला एवढं तर बोलशाल हा बोला ना मग लय उपकार झाले तुमचे तुम्ही आणून घातलं द्यायला नवरा लय गुजीरवाणी तो हा ना हा म्हणून तर मला दोन दिवस करमलं नाही दोन चार दिवस हा का उद्या येणार आहे का हा उद्या नक्की का आता येते नाही नाही उद्या येतो नक्की बाबा तुम्ही जर आले दोघं नवरा बायको माझी पोस्ट वाढेल कायची म्हणजे मोठी खुर्ची भेटल कोणाची खुर्ची अरे साहेब होईल मी मोठा असं बोला ना मग तुम्हाला काय वर मला वाटलं वर जायचं वर कुठं घालत्या माय लेकर बाळा उन्हात पडतील बाई नाही नाही तुम्ही नका जाऊ वर तुम्ही ना मानावरील शोधून दिला ना तुम्ही लय मोठे साहेब असाल खरंच लय मोठे असाल हो ना हा छान आशीर्वाद दिला कविता तुम्ही हा खरंच लय मोठे साहेब असाल तुम्ही फिकर करू नका मी उद्या सकाळी लगेच येते दोघे या हा दोघे या तुम्ही सांगते ना साहेबाला तुम्ही दिलं म्हणून शोधून चालेल हा हा येऊ का मग हा हा गंगाराम येऊ का ये साहेब आता पळू नको नाही जात पळू बाय 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 कविताई हा बाय बाय ए गंगाराम बाय बाय चल येतो मग आम्ही उद्या या मग माई देवटी चालू या हा हा या कवे तू इथं काय करत होती अहो मग आता एकटी घरामध्ये काय करू घर नसते एकटीला खायला उठू राहिलं मग मी आली झाडाखाली येऊन बसले झाडाखाली बसलीस का हा मला करमनास बिलकुल मला नसती भीती वाटत होती मी म्हटलं घरी तुमच्या आई बाप या त्या काय मी साधा साधा कुलूप लावून घ्यायचे आणि झाडाखाली नाही कुठं बी तुम्हाला पाहत हिंडायचे इकडे तिकडं पाखरावानी अगं पण सारखे असे मला जर बोलले नसते तर मी तर गेलो असतो का सांग बरं जाऊ दे ना आता झाली एकदा चुकी आता परत नाही बोलायचे ना चला आता घरी तुम्हाला काही जेवायला बिवायला द्याते आंघोळ पांघोळ केली का नाही तुम्ही कधी आता जंगलात काय तिथं आंघोळीची सोय आहे चला मग मी आंघोळीला पाणी बिनी ठेवते चला घरी जाऊ चल